शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिलाय. अरविंद सावंत यांनी ट्विटरवरून या संदर्भात घोषणा केली आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचं आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देतोय अशा शब्दात अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजीसाहेब ठाकरे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं या देशाचा मंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर माझ्याकडे माननीय पंतप्रधानांनी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम जबाबदारी दिली. गेले 6 महिने ती मी जबाबदारी पार पाडतोय. आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जे वातावरण निर्माण झालं आणि त्यामध्ये सर्वात खेदजनक बाब म्हणजे विश्वासार्हतेला तडा गेला आणि त्यामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा जे माननीय भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाबरोबर जो काही करार जबाबदार झाला होता, जो काही निर्णय झाला होता तो झालाच नाही असं बोलून त्यांना खोटं ठरवण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यामुळे जिथं विश्वासार्हताच नाही यासाठी आज मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे पाठविला आहे.